आपण जाऊ इथून. अरे कसं जाणार बाजी, अरे हे घर आपलं आहे, अरे ही जमीन, अरे ती परसातली हीर आपली आहे, अरे तुझ्या बाच्या आठवणी, तुझं समजत लहानपण हित आहे, अरे समजत घेऊन कसं जाणार रे बाजी. जमल तेवढं घेऊन जाऊ. मन नाही रमणार इथं. काय जमल तेवढं निवर. अरे तुला लहानाचं मोठं केलं ते यासाठी वर. मन लागत नाही म्हण. अरे ही माती आपली आहे, अरे या मातीतच आपल्याला माती व्हायचं आहे. अरे कळत कस नाही, अरे कुठल्या जन्माचं वय काढा लागलायस बाबा तू. माय मला कळतंय ग, पण जरा समजून घे की मला खरंच नाही राहायचे. मी खूप लांब जात असो चुकायला मी सांगितलं. मी जो हात बघतो तो फक्त रागात दिसतो मला. किती मी फुसफुसला जात नाही, माझ्या अंगावर रक्ताचे डाग दिसतात मला. माय एकटा गेलो असतो पण बारक्या पणापासून तुझी सवय. तू नसशील तर अजिबात जमणार नाही मला तुझ्याशी. कस माय माय मी म्हणतो म्हणून बाजी. अरे नको रे बाबा ते अस्व गाणूस बायका सारखं. चल मी बी येते तुझ्यासाठी, तुला एकट्याला सोडून काय राहते इथं, तुला धडबाकीने मी तापता येत नाही. चल बैलगाडी आली बघ घ्या साबण. स्वयंपाकघरात बघतो, तू तुझ्या खोलीत बघ. चिजो क्या? बड़ी भी, तू चिजो क्याला बघितलंस का कुठं? नहीं तो तुम्हारी साथी था ना. हो पण मी बघून येते. चिजो क्या? चिजो क्या? सगुण मौशी चिजो को कुठे? माहित नाही, तुमच्या संगच होता की. गेलं कुठं? कुठंच नाही तो. मग गेला कुठं? काय झालं हिरा सांगशील का नीट? अगं चिचुका आमच्या सोबत होता, अचानक गायब झाला. फिकर मत करो, खेळते खेळते चला गया होगा कहीं.
शाम होने से पहले लौट आएगा वापस। एवढी कसली चिंता करतेस तू? नाही तू असं न सांगता कुठेच जात नाही। छबू मामा चल आपण बाहेर शोधू। बाडी बे चिजोका परत आला तर सगुणा मावशीकडे निरोप पाठव, आम्ही बाहेर शोधतो। चल थांब, तू नको जाऊस, कादीर आणि छबूला सांगते जायला। नाही आम्ही आलोच बाहेर बघू। चल चल। एवढा लळा बरा नाही पडी बी, एक ना एक दिवस हिराला त्याला सोडून जावंच लागणार। नाही हरी सेठला हिरा सोबत चिचुका आलेला चालणार नाही। लो आ गए हम। कहाँ हो? धोखेची घंटा वाजती है। कोतवाली ही नहीं, अब पूरा पूना जानता है कि शेरा जिंदा है। शेरा के जिंदा होने की खबर तो हम तक भी पहुंची है, इसमें नया क्या है? अब और समय नहीं है हमारे पास। आमचा परोक्ष काही सुरू असेल तर सांगण्यात यावं। मतलब? सगळ्यांनाच वाटतं खेळणीवाली आपलीच साथीदार आहे। आपण दोघे एकत्र आहात की नाही हे ठाऊक नाही, पण आमच्यापासून काही लपवलेलं आम्हाला अजिबात चालणार नाही। कितनी दफा बताया है कि खिलौने वाली कौन है हम नहीं जानते। हम शेरा है, शेरा। शायद तुम भूल गए, हम सिर्फ फरी नहीं शेरा भी हैं। शेरा और फरी एक हैं। फरी डर का दिखावा कर सकता है लेकिन शेरा नामुमकिन। शेरा किसी से नहीं डरता, और आइंदा ऐसा बेहुदा सवाल पूछा तो शेरा की नाराजगी सह नहीं पाओगे तुम। कोण आहे? कोणाला घेऊन आलात सोबत? शेरा अकेला आता है और अकेला ही जाता है। भवानी मातेचा जय असो।
हे मुला, तू इथून कुठून आलास? ये चूहा इधर कौन आहे? आतमध्ये कोण आहे? कोण आहे? कोण आहे? चला चला. अरे ए गुरुजी, 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 ते बघा. इथून भुयार चिचोक्याला बघितलं का कुठे? एका लहान मुलाला बघितलं का कुठे? नाही. चिचोक्याला बघितलं कुठे? नाही बघितलं. तुम्ही आमच्या चिचोक्याला बघितलं का कुठं? नाही हो, नाही बघितलं. चौका को देखा कहीं? लेकिन उसने देखा है हमें, सब जानता है वो. जहां दिखे गला चीड़ दो उसका. कुठे असेल रे चिचोका? मला खूप भीती वाटते. चिचोका, ए चिचोका, ए बाळा. अच्छा बाबा, आपण भूताच्या वाड्याकडे जायचं का? तिथे बघायचं राहिलंय. चल चल. अरे हेच आहे चुका. अरे तिकडे कुठे चालला? कुठे आला? ते इटीच्या नादात मानगुडीवर भूत बसलं म्हणजे केवढ्याला पडलं.
भूत भूत मग अरे त्या वाड्यात जालिम भूत बाटलीत बंद करून ठेवलंय आणि ते बाहेर पड्या नको ना म्हणून लोकांची जाया बंदी आहे आणि म्हणून त्याला भूताचा वाडा म्हणतात हिचं खरंच भूत आहे मग लोक काय खोटं बोलतात का मग चलित ना मला भूतांचं लय बी आवडतं चल 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 पटापट जाऊया यहाँ नहीं तो बावन खनी में जरूर मिलेगा भूताचा वाडा हे रे नकक बाई इथं तसं बी इथं यायला बंदी आहे नाही चिचोक्या पुढे मला ना भूताची पर्वा ना लोकांची अगं पण तुला माहित आहे ना चिचोका किती घाबरतोय ते भूतांना तू कशाला येईल इकडं चल बाई येत ना दुसरीकडे हुडकूया चल हो चल चल